नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील पाठामध्ये संसर्गजन्य रोग म्हणजेच काय आणि त्या रोगाचा प्रसार कसा होतो या संदर्भात आपण माहिती अभ्यासली. तर या भागामध्ये आपण असं अभ्यासणार आहोत की या आजारांचे प्रसार कसा होतो आणि या आजारामध्ये मुळे अजून कोणकोणत्या लक्षणांमुळे ते आजार होत असतात. उदाहरणार्थ आपण पाणी बघितलं, हवा बघितली, आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, कीटकांमार्फत होणारे प्रसार कोणकोणते रोग आपल्या शरीरामध्ये पसरत असतात त्याबद्दल या भागात आपण माहिती घेणार आहोत. चला आता सुरुवात करूया संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध. तर बघा, कीटकांमार्फत होणारे रोग प्रसार कोणकोणते असतात. तर बघा, आपण बघितलेले आहे, आपण टीव्हीवर सुद्धा बघतो आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण बघत असतो की अशा कीटकांपासून या डासांपासून आपण सावध राहायला पाहिजे. यासाठी आपल्या घरामध्ये कोणकोणती काळजी घेतली जाते ते 10 ओळींमध्ये आपल्या वहीमध्ये लिहून काढायचं आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायचं. आणि लक्षात, चला तर बघा कीटकांमार्फत रोग प्रसार कसा होतो. तर बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना घरामध्ये कुठल्याही प्रकारची अस्वच्छता निर्माण झाली किंवा पाणी जास्त वेळ राहिले किंवा थंडावा जास्त वेळ राहिला तर त्या डासाची उत्पत्ती होत असते आणि त्या डासाच्या दंशामुळे आपल्याला विविध असे आजार होत असतात. त्यामध्ये अत्यंत महत्वाचा आजार म्हणजेच काय, की तो हिवताप. हिवताप कशामुळे होतो तर बघा, एडिस इजिप्ती नावाचा हा जो डास असतो, कुठला, एडिस इजिप्ती नावाचा जो डास असतो त्या डासाच्या दंशामुळे आपल्या शरीरामध्ये मलेरियाची लागण होते. आणि मलेरियाची लागण होणे म्हणजेच काय, मलेरियाची पहिलं प्राथमिक लक्षण म्हणजेच काय, की हिवताप येणे. आणि लक्षामध्ये, म्हणून आपण काय काळजी करायला पाहिजे, तर डासांपासून कसं सुरक्षित असू, म्हणजे डास कशामुळे होणार नाही, आपण स्वच्छता ठेवली तर डास निर्माण होणार नाही आणि अस्वच्छ राहिलं तर डासाची उत्पत्ती होत असते आणि अशा विविध अशा नवनवीन आजारांना आपण बळी पडत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे काय, की आपल्याला आपण संसर्गजन्य बघितलं, आता अत्यंत महत्त्वाचा म्हणजे काय, की संपर्कामुळे कोणकोणते आजार होत असतात. तर बघा, संपर्कामुळे चित्रात दाखवल्याप्रमाणे ही व्यक्ती काय करते, खाज होते. लक्षामध्ये, तिला खाज येते. लक्षात, आणि ह्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, की हा एक बाळ झोपलेला आहे आणि त्याच्या अंगावरती बारीक बारीक अशी पोळ आलेली आहेत. मग हे आपल्या, आपण हे आजार अनुभवलेले बघितलेले, मग हे आजार कशामुळे होत असतील बरं, तर हे आजार आपल्या संपर्कामुळे होत असतात. मग बघा, काही वेळा रोगांच्या संपर्कात आल्याने रोगाची लागण होत असते. त्यामध्ये नायटा, बघा त्यामध्ये नायटा, खरूज, या अत्यंत नायटा व खरूज हे अत्यंत महत्त्वाचे आजार असतात, की ते आजार आपल्या संपर्कामुळे होत असतात घरातील एखाद्या व्यक्तीमुळे. मग हे आजार कशामुळे होत असतात, की वैयक्तिक अस्वच्छतेमुळे हे आजार होत असतात. आपल्या शरीरामधून घाम हा सराव बाहेर सावला जातो आणि त्या घाम आपल्या शरीरातून बाहेर सावल्यानंतर त्याची जर आपण दररोज आंघोळ नाही केली तर तो घाम आपल्या शरीरामध्ये तिथंच कुजतो आणि आपल्या शरीराला रंध्रे असतात, त्या रंध्रे हे थांबवले जातात. थांबवल्यामुळे काय होतं, की त्या ठिकाणी एक किण्व प्रकारचं म्हणजे बुरशी तयार होते आणि त्यापासून हे आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. मग अशा व्यक्तीचे कपडे किंवा अशा व्यक्तीच्या वस्तूंना आपण जर उपयोग केला तर त्या व्यक्तीपासून तो आजार आपल्याला होत असतो. आणि अजून महत्त्वाचा आजार म्हणजेच काय, की कांजण्या, त्याला चिकन पॉक्स असं म्हणतात. कांजण्या कशामुळे होतात, तर या अस्वच्छतेमुळेच कांजण्या आपल्यास होत असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अत्यंत महत्त्वाचा आणि आपण तो जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाचं म्हणजेच काय, की रोगाची साथ. मागेच आता आपण कोविड या आजाराला आपण तोंड दिलेलं आहे. बघा, या आजार अशा प्रकारचे आजार कसे असतात, की साथीचे आजार असतात. साथीचे आजार म्हणजेच काय, की बघा, एक उदाहरण सांगितलं की एका गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना एकच आजार होतो तेव्हा त्या आजाराला साथीचे आजार असे म्हणतात.